नमस्कार मंडळी, मी मयुरी घाडगे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेड पोहे कसे बनवायचे ते सांगितले होते. तर 10 दिवस घरी आहेत, तर चला काहीतरी नवीन करून पाहूयात म्हणून मी शिकत पण आहे. मी काय शेफ पण नाही आणि मी बेस्ट कुक पण नाही आहे, तरी मी ट्राय करत आहे जे मला माझ्या मम्मीनं शिकवलं त्यानुसार मी आता लक्षात आणून बनवत आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे ती रेसिपी कशी बनवायची आहे. होप सो तुम्हाला पण आवडेल, मला पण आवडेल खाण्यासाठी. आणि आज मी बनवणार आहे मस्त अशी कांदा भजी. कांदा भजी म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. मला पण खूप खूप इच्छा झाली खायची आणि चला तर मग आपण बनवूयात, लेट्स क्विक. चला तर मंडळी, आपण कांदा भजीसाठी काय काय सामान मी घेतलं आहे, कलेक्ट केलं आहे ते पाहूयात. फर्स्ट आपण हे जे बेसन जे आहे, या बेसनमध्ये आपण पाणी थोडंसं पाणी टाकून त्याला थोडंसं आपण मिक्सअप करून घेतला मंडळी. तर आपण फर्स्ट या बेसनमध्ये आहे ना ते थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सअप करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी जे हे मिश्रण जे आहे ते या पद्धतीचं हे याचा थिकनेस असा असला पाहिजे. हे आपण ह्याला थोडंसं 2 मिनिट ह्याला ह्या पिठाला आपण भिजत ठेवायचं. तोपर्यंत आपण जी हे लसणाची पेस्ट आहे, लसूण जो आहे, लसूण, अद्रक आणि मिरची या तिन्हीची आपण मस्त अशी पेस्ट बनवून घेऊयात. बेसनचं जे मिश्रण करून घेतलं होतं आपण त्यामध्ये मी हे लसूण, अद्रक आणि मिरची या तिन्हीचं पेस्ट बनवली आहे आणि ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. थोडीशी चवीपुरती हळद टाकू शकता आपण थोडी चवीपुरती. आणि आपण तुम्ही पहा मी थोडासा वा घेतला आहे आणि साईडला जे आहे ते थोडासा बेकिंग पावडर घेतले आहे, बेकिंग सोडा घेतला आहे की जो की ज्यामुळे आपले भजी जी आहेत कांदा भजी ते मस्त अशी खुसखुशीत होतील आणि खाण्यासाठी आपल्याला मस्त ते क्रंची लागतील. मी आणखी यामध्ये जिरे पण थोडेसे टाकणार आहे, मला जिरे प्रत्येक पदार्थामध्ये मला थोडेसे आवडतात. मी हिरवी मिरची टाकली आहे तर मी लाल चटणी वापरणार नाही आहे. तर आपण यामध्ये आता हे जो मी असा जे कांद्याचे जे असे स्लाईस बनवले आहेत हे मी स्लाईस टाकते. तुम्ही पाहू शकता मी हा कांदा एकदम असा एकदम छोटे ह्याचे ना असे लांब असे चाफ केले आहेत, तर ते आपण पूर्ण या बेसनमध्ये टाकू शकतो. कांदा थोडासा जास्त वापरायचा कांदा भजी करते वेळेस, म्हणजे तुम्हाला भजी जी आहे ते एकदम मऊ क्रंची तुम्ही ते तळताना तुमच्या मनावरती बनवू शकता की तुम्हाला क्रंची भजी पाहिजे असेल तर तुम्ही क्रंची बनवू शकता. किंवा जर आपण थोडेसे नरम गॅसवरती जर केलं तर ते मऊ अशी भजी होतील आपल्याला. असं पूर्ण हे एकजीव आपल्याला जे आपण जे पूर्ण जे आपण मसाला मी जे सगळं सामग्री टाकलेली आहे ते पूर्ण एकजीव करून घेऊयात आपण. हे आपण थोडंसं यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. तुम्ही नंतर टेस्ट पण करू थोडंसं पाहू शकता पीठ जे आहे ते मिठासाठी बरोबर झालंय की नाही ते. तुम्ही पाहू शकता हे आता मस्त असं हे आपण पीठातून जे आहे हे 2 मिनिट आपण भिजत ठेवूयात आणि त्याचबरोबर आपण कढईमध्ये तेल पण ठेवूयात, म्हणजे हे पीठ पण थोडंसं जे आहे हे मुरलं जाईल. त्यामध्ये जे सोडा जो आपण टाकला होता तो मस्त असा बेक होईल मध्ये. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. कढईमध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे आपली भजी जी आपण जे टाकणार आहे त्यापेक्षा तेल जास्त असलं पाहिजे, म्हणजे भजी जी आहे ती खाली कढईला चिटकणार नाहीत आणि वरती तेलामध्ये तरंगत राहिल्यानंतर मस्त खुसखुशीत अशी भजी होतात. आपण तेल गरम झालंय का नाही ते थोडंसं पाहूयात. हे बघा, जर असं थोडंसं आपण जे अगोदर ते पीठ जे टाकलेलं आहे ते असं जर लगेच जर वरती आलं तर समजायचं तेल मस्त असं गरम झालं आहे. तर आपण आता यामध्ये भजी सोडू शकतो, तेल मस्त असं गरम झालं आहे.
पूर्ण कढई भरून जेवढं तेल आहे तेवढं आपण भजी टाकून घेऊयात आणि थोडासा गॅस आता आपण कमी करून घेऊयात. जे खाली जी चिटकली आहे थोडीशी भजी ते आपण हलकीशी थोडस त्याला हलवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता भजीला मस्त असा कलर आला आहे. मी दोन्ही साईडली भजी तळून घेतली आहे तर आपण आता हे काढून घेऊयात, तेलाच्या बाहेर काढून घेऊयात. हे बघा मस्त असा कलर आला आहे, एकदम मस्त, एकदम ती फुगून मस्त लाल अशी झाली आहे, पिंकिश पण म्हणू शकतो थोडीशी आपण, रेडिश रेडिश, जास्त ही लाल नाही होऊ द्यायचं. बघा किती मस्त असा कलर आला आहे भजीला. भजी रेडी आहेत आता खाण्यासाठी आणि मी त्याचबरोबर भजीसोबत मस्त अशी तांदळाची पापडी मी तळून घेतली आहे. तर या दोन्हीचं मिश्रण मी आता खाऊन बघते. आहा मस्त अशी भजी झाली आहे आता. तर चला मग मंडळी तुम्ही, तर आपली भजी बनवून झाली आहे आणि मस्त खमंग अशी भजी तयार झाली आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा तुमच्या कमेंट्स काय असतील या व्हिडिओवर, त्या माझा कसा व्हिडिओ झाला आहे आणि कसा नाही हे तुम्ही मला, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा. थँक्यू.